ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधून तिथे काही तरुण काही दिवसांनी आपल्याला एवढं होऊ दे आणि त्याने देतो आपल्याला तरुणाला भडकून असं नाही चालत ना हिंदू मुलींच्या मी देतो आपल्याला एवढं होऊ दे बरोबर संगनमत करू किंवा त्यांना फसून त्यांच्याशी लग्न लावण्याचा प्रयत्न करतात. आता ही गोष्ट म्हणजे अलीकडे मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. अध्यक्ष महोदय सन्माननीय नाना बागडेंनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे दोन घटनांचा उल्लेख केलेला आहे. हे सत्य आहे की या दुसऱ्या घटनेमध्ये या ठिकाणी जी मुलगी होती ती अल्पवयीन होती आणि त्या अल्पवयीन मुलीला त्या ठिकाणी निश्चितपणे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पळवून नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्या दोघांनाही अटक त्या मुलाला अटक केलेली आहे. त्या संदर्भात अध्यक्ष महोदय सन्माननीय नानांनी सांगितलं देतो अशा प्रकारे बाहेरून लोक येत आहेत का हे देखील पडताळून पाहण्यात येईल. आणि या संदर्भात विशेषतः अध्यक्ष महोदय आता शाळा कॉलेजमध्ये आपण जनजागृती चालू केलेली आहे दामिनी पथकाच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उपाययोजना देखील सुरू केलेल्या आहेत आणि सन्माननीय नानांनी जे विषय लक्षात आणून दिलेले आहेत त्या संदर्भातल्या सूचना देऊन कडक कारवाई करण्यात येईल. 100 रुपयाच्या स्टॅम्पवर मी तुझ्याशी लग्न केलं मी धर्मांतर केलं असं लिहून घेतलं जातं आणि त्याला वकिलाकडून नोटरी पण करून घेतल्या जाते. तर असं धर्मांतर केल्याच्या वकिलाला नोटरी करायचा अधिकार किती आहे आणि असं बळजबरीने लिहून घेऊन असे प्रकार होत असतील हा लवजिवाचा भाग आहे आणि म्हणून लवजिवाच विरोधी कायदा आपण कधी आणणार आहात. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे नोटरींना असा कुठलाही अधिकार नाहीये पण नोटरीचा अर्थ एवढाच होतो की त्यांच्या समक्ष डॉक्युमेंट तयार झालाय तेवढ्यापुरतं ते साक्षीदार असतात. साधारणपणे नोटरीने अशा गोष्टी या पडताळून बघितल्या पाहिजेत की बाबा रे आपल्यासमोर आलेलं डॉक्युमेंट लिगल आहे की नाही. त्यामुळे तशा प्रकारच्या सूचना नाना निश्चितपणे देण्यात येतील आणि लव जिहादच्या संदर्भातल्या कायद्याबाबत मी या सभागृहात आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांनी जे कायदे तयार केलेले आहेत ते कायदे आता आपण मागवलेले आहेत त्या कायद्यांची पडताळणी आपली चाललेली आहे आणि मग त्यातनं जे काही इफेक्टिव्ह प्रोव्हिजन्स आहेत त्याच्या आधारावर आपल्याकडे काय योग्य सुधारणा करण्याची आवश्यकता आहे हा विषय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. दामिनी पथकला मजबूत करण्यासाठी अधिक मदत गाड्या आणि एक विशिष्ट नंबर हा द्यावा. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असे प्रकरण घडत असतील त्या पोलीस अधिकाऱ्यावर आपण कारवाई करणार काय हे माझे 3 प्रश्न आहे. नाही सन्माननीय सदस्य हरिभाऊ पिंपळेंनी रिचार्ज करताना वगैरे काय घटना घडतायत असं लक्षात आणून दिलंय जरूर त्याचा कॉग्निझन्स घेण्यात येईल. अध्यक्ष महोदय अलीकडच्या काळामध्ये या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत आणि त्यातनं मुलींना फूस लावून पळवून नेणे मग त्यांच्याशी लग्न करणे आणि जी मूळ आयडेंटिटी सांगितलेली असते त्याच्याऐवजी तो व्यक्ती दुसराच निघतो किंवा खोटं त्या ठिकाणी जाळ्यात फसवलेलं असतं मग त्या मुली परत येतात वगैरे या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि गुन्ह्यांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः राज्याचे पोलीस महासंचालक यांना सांगणार आहे की त्यांनी अशा प्रकरणांशी डील करण्याकरता एक SOP तयार करून सगळ्या पोलीस स्टेशनला सेन्सिटाईज केलं पाहिजे. काय असं अध्यक्ष महोदय की जर वेळेत याच्यावर कारवाई जर झाली तर त्यातनं मग कुठेतरी हा जो काही सामाजिक तेढ आहे ते निर्माण होत नाही पण जर वेळेवर कारवाई झाली नाही तर त्याला मग अनेक सामाजिक कंगोरे तयार होतात त्यातनं सामाजिक तेढ निर्माण होतं आणि म्हणून अशा प्रकारे पोलिसांना याच्यात तात्काळ कारवाई करायला सांगण्यात येईल आणि जिथे पोलिसांनी दिरंगाई केली आहे त्या पोलिसांवर देखील कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. त्यामुळे आत्ता ज्या प्रकारे हरिभाऊ पिंपळेंनी सुचवलेलं आहे तसं जिथे जिथे अशा केसेस पेंडिंग असतील त्या
सेन्सिटिव्हली हँडल केल्या पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात येत. मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, अशा लव जिहादच्या जर केसेस जर आल्या तर त्या ठिकाणी त्या मुलीला त्या ठिकाणी सायक्रेटिक डिपार्टमेंटच्या माध्यमातून तिचं काउन्सिलिंग करण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांना त्या ठिकाणी सूचना दिल्या जातील का? आणि ह्या एसओपी मध्ये जरी लग्न केलं असेल, मेजर मुलगी असेल, तर अशा पद्धतीने काउन्सिलिंगला तिला वेगळं आयसोलेशन मध्ये ठेवून त्या ठिकाणी पोलिसांना सूचना केल्या जातील का? अध्यक्ष महोदय, खोटी आयडेंटिटी सांगून जर त्या ठिकाणी लग्न केलं असेल तर निश्चितपणे अध्यक्ष महोदय त्याच्यावर कारवाई केलीच जाईल. मुलीला आवश्यक असेल तर त्या संदर्भात किंवा असं लक्षात आलं तर त्या संदर्भात सायकियाट्रिस्ट जी काही ट्रीटमेंट आहे, आपण जो भरोसा सेल आता निर्माण केलेला आहे या सेलमध्ये आपण अशा प्रकारच्या ज्या कुठल्याही प्रकारच्या पीडित महिला असतात, कारण त्यांच्या मनावरही त्याचा परिणाम झाला असतो, त्यामुळे त्यांना सायकोलॉजिकल हेल्प देण्याकरता त्याही ठिकाणी आपण अध्यक्ष मध्ये व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे ती देखील व्यवस्था आपल्याला करता येईल. केवळ एकच गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की शेवटी कायद्याप्रमाणे एखाद्या सज्ञान मुलीने त्या ठिकाणी आपल्या मताने एखादं लग्न केलं असेल तर जोपर्यंत त्याच्यामध्ये चुकीचं काही घडलेलं आहे किंवा खोटं सांगितलेलं आहे, खोटं सांगून केलेलं आहे, असं जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत कायदा हा काही त्याच्यामध्ये कारवाई करू देत नाही. मात्र आपण जे सांगितलं तेही पडताळून पाहण्यात येईल की अशा प्रकारे कुठे ड्रग्ज वगैरे दिले आहेत का, काही अशा प्रकारच्या औषधी देऊन काही त्यांच्यावर प्रयोग केले आहेत का, याची पण पडताळणी अशा प्रकरणांमध्ये करण्यात येईल. आणि आपण सांगितलं जे प्रकरण मला माहिती आहे, आपला रात्री मला फोन आला होता, त्यानंतर त्या ठिकाणी आपण रात्री पोलिसांना ऍक्टिव्हेट केलं आणि ती सोडवणूक देखील आपण केली, त्याच्यामुळे अशा प्रकारे कुठेही कारवाई झाली तरी पोलीस हे त्या ठिकाणी सत्वर कारवाई करतील. याच्यामुळे सायबर क्राईमला आपण सक्षम करण्यासाठी काय पाऊल उचलणार हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सायबर क्राईमशी डील करताना आपण साधारणपणे इंडियन आयटी ऍक्ट वापरतो. इंडियन आयटी ऍक्ट जो आहे हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो आणि दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने काही निर्णय असे दिलेले आहेत की हा कायदा थोडा टूथलेस झाला आहे. उदाहरणादाखल या कायद्यामध्ये आता अटकच करता येत नाही, म्हणजे कोणी आक्षेपार्ह काही गोष्ट टाकली तरी तुम्हाला 41 नोटीस त्यांना द्यावी लागते. तुमचा अपमान केला तर 41 नोटीस, एखाद्या काय म्हणतात महापुरुषाचा अपमान केला तरी 41 नोटीस द्यावी लागते आणि पोलीस स्टेशनला बोलवावं लागतं. त्याच्यामुळे या संदर्भात आत्ता केंद्र सरकारने हा कायदा सुधारायला घेतलाय, महाराष्ट्राने देखील त्या संदर्भातले काही कमेंट्स आपले पाठवलेले आहेत. दुसरं या कायद्यातला प्रॉब्लेम असा आहे की इंडियन आयटी ऍक्टमध्ये आयओ म्हणून फक्त त्या ठिकाणी पीआय लेवलचा माणूस राहू शकतो. आता पीआय लेवलचा इतक्या मोठ्या प्रमाणात रोज आयटीचे गुन्हे घडतात आणि प्रत्येकाचा आयओ हा जर पीआय केला तर ते गुन्हे कधीच नेटा जाऊ शकत नाही. त्यामुळे आता जी काही होम मिनिस्टर डीजी कॉन्फरन्स झाली होती त्यात मी स्वतः हा मुद्दा मांडला आणि सगळ्या राज्यांनी त्याला समर्थन दिलं की पीएसआय लेवलवर तुम्ही आणा, पीएसआयला तुम्ही आयो करा, म्हणजे मग इफेक्टिव्हली आणि फास्ट अशा प्रकारे आपल्याला हे गुन्हे त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येतील. त्याचप्रमाणे आत्ता सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलाय की तुम्ही आयटी ऍक्ट सोबत आयपीसीचे गुन्हे लावू शकत नाही, त्यामुळे आता आयटी ऍक्टमध्ये बेलेबल आहे, आयपीसीचे गुन्हे लावता येत नाही. हे दोन गोष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात एक ग्रे एरिया तयार झालाय, अर्थात त्यात एक कॉन्ट्ररी जजमेंटही सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि म्हणून आता आपण या संदर्भात आपल्याला देखील माननीय आपल्या केंद्र शासनाने आपले कमेंट्स मागितले होते, महाराष्ट्राने आपले कमेंट्स त्या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि अपेक्षा आहे की कदाचित या अधिवेशनात किंवा लवकरच हा कायदा देखील अमेंड होईल आणि त्यानंतर अशा प्रकारे जे लोक चुकीच्या आयडेंटिटीने काम करतात, जे लोक सायबर क्राईम करतात किंवा जे लोक अशा प्रकारे महापुरुषांचा अपमान करतात किंवा धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करतात त्यांच्यावर आपल्याला कडक कारवाई करता येईल.